आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, तू इतका कठोर का बनलाय? का माझ्या पुत्राला माझ्या बाजून दूर नेले आहेस? आम्ही कोणाचे काय वाईट केले होते? एका आईची अशी परीक्षा घेण्याचा हक्क तुला कुणी दिला? आत्ताच्या आत्ता माझ्या पुत्राला माझ्या समक्ष उभा कर. बाकी काही नको, मला फक्त इतके हवे, मला बाकी काय. देवा, मला काहीही माहिती नाही. माझ्या पुत्राला त्या वेताळाच्या तावडीतून सोडून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. वा 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 वा, ही तर आनंदाची वार्ता आहे. गावभर दुःखाची लाट पसरली आहे, कोणीही आनंदाने हसत नाही. लवकरात लवकर जाऊन ही वार्ता महाराजांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. नारायण नारायण. प्रणाम माते. माते, काय झाले? आपण इतक्या क्रोधित का बर दिसत आहात? तुम्हीच मला सांगितलेत ना की महादेव मृत्यू लोकात रूप बदलून वावरताय, परंतु मी त्यांच्या समक्ष येऊनही आम्हास त्याचा थांग पत्ताही लागू देत नाही. हो, खरे आहे ते. या संदर्भात आम्ही महादेवांशी बोलायला गेलो आणि पाहतो तर काय, एक लावण्यवती त्यांना भुरळ घालते. या संदर्भात आम्ही महादेवांशी थेट वार्ता केली, परंतु त्यांनी आम्ही असे काही सोंग घेतले नाही असे बोलून साप झटकारले. ते एकाच गोष्टीवरती अडून बसले आहे की आम्ही केव्हापासून कैलासातच आहोत, आम्ही तिथून गेलोच नाही. नारायण नारायण. परंतु माते, आपण त्या लावण्यवतीशी चर्चा नाही केलीत का? कारण निश्चितपणे तिच्याकडनं आपल्याला सत्य काय ते नक्की कळेल. नाही केली चर्चा, परंतु आम्हाला नाही वाटत ती आम्हाच काही सांगेल. महादेवांना जर कळू द्यायचे नसेल तर तिला देखील तशा सूचना दिल्या गेल्या असतील. आणि तसं जर असेल तर तिच्याकडनं सत्य कथन करून घेणं हे दुरापास्त आहे. परंतु माते, जर आपली मतीच आपल्या ताब्यात नसेल तर? म्हणजे? म्हणजे माते, तिने लाख ठरवू दे की काहीही झाले तरी आपण सत्य कथन करायचे नाही, परंतु तिची जिव्हा, तिचे स्वरयंत्र, तिची मती काहीच जर ताब्यात राहिली नाही आणि आपण जे विचारू ते सत्य कथन करावयास तिला भाग पाडले तर? तुम्ही मोहिनी अस्त्राचा वापर तर सुचवत नाहीये ना मला.